नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथमॅटिकल लॉजिक या चॅप्टरचा 5th व्हिडिओ घेऊन मी तुमच्या समोर आलेलो आहे. लेक्चर स्टार्ट करण्याआधी पाठीमागच्या लेक्चर्समध्ये जे होमवर्क दिले ते त्याच्या ॲन्सर समोर दिलेले कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह फाईंड करायचं होतं. यामध्ये काही मिस्टेक मुलांच्या लक्षात आल्या की निगेशन करताना बरेच जण समजा इज, वॉज, वेअर देर दिलेलं नसत किंवा आर दिलेलं नसत, तर मे बी दी द राईट का, तर इज नॉट, त्याच्यानंतर विल नॉट अशा फॉर्ममध्ये राईट करतात. तर सिम्पल आहे, जेव्हा कधी तुम्हाला कॉन्वर्स, इनवर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह राईट करता येईल, जर निगेशन करायचं असेल तर तिथे देताना समजा इज दिला असेल तर निगेशन करताना इज नॉट आपण यूज करतो, किंवा देताना तिथे विल दिलेलं असेल तर विल नॉट आपण यूज करतो. पण काहीच दिलेलं नसेल, जसं समोर एक्झाम्पल आहे, सरफेस एरिया डिक्रीजेस अँड दी प्रेशर इन्क्रीजेस, याच्यात इज दिलेलं नाही किंवा आर पण दिलेलं नाही, मग अशा वेळेस काय करायचं आहे, तिथे डज नॉट किंवा डीड नॉट यूज करायचं आहे. शक्यतो डज नॉटच यूज करायचं आहे. जर तुम्हाला टेन्स समजत असेल की पास्ट टेन आहे तर डीड नॉट यूज करा, पण शक्यतो निगेशन करताना जर दिलेलं नसेल तर डज नॉटचं यूज करायचं. हा एक प्रॉब्लेम होता बऱ्याच जणांना, डज नॉट यूज करता येत नव्हतं, तर दिलेलं नसेल तर डज नॉट यूज करा. सेकंड एक्झाम्पल जवळपास सर्वांनीच करेक्ट केलेलं आहे, यामध्ये काहीच नव्हतं कारण इज दिलेलं होतं, निगेशन करताना इज नॉट राईट करता येत होतं, काहीच प्रॉब्लेम नव्हता. थर्डमध्ये बऱ्याच जणांना पी आणि क्यू स्टेटमेंटमध्ये कन्फ्युजन झालं, तर क्लिअर आहे, इफ देन जर असेल, इफ देन जर असेल तर इफच्या नेक्स्ट जे सेंटेन्स असतं त्याला पी म्हणतो आणि देनच्या नेक्स्ट जे असतं त्याला क्यू म्हणतो. त्याच्यामुळे घेताना पी स्टेटमेंट हे इट रेंट्स होतं आणि क्यू स्टेटमेंट दी मॅच विल बी कॅन्सल अशा फॉर्ममध्ये होतं. याच्यात काही कन्फ्युजन नाही, सेंटेन्स जसं दिलं असेल तसं घ्यायचं, दोन वर्ड देऊ, तीन वर्ड देऊ, कन्फ्युजन करू नका. बऱ्याच जणांनी इट्स रेंटला क्यू म्हटलं होतं, तर पी स्टेटमेंट इट्स रेंट्स आहे आणि क्यू स्टेटमेंट दी मॅच विल बी कॅन्सल अशा फॉर्ममध्ये. आणि शक्यतो निगेशन करताना इथे पण थोडासा प्रॉब्लेम आला होता की इनवर्स निगेशन पी एम्प्लॉय निगेशन क्यू, तर इथे राईट केलेलं आहे इफ डज नॉट रेन्स, तर इथे बऱ्याच जणांनी विल इथे राईट करताना जर समजा पहिले विल येत असेल तर बऱ्याच जणांनी विल नॉट राईट केलेलं आहे इथे कॉन्ट्रा पॉझिटिव्हमध्ये, इफ दी मॅच विल बी कॅन्सल्ड होतं, तर इथे राईट करताना इज नॉट राईट केलेलं आहे. ते शक्यतो विल फर्स्ट सेंटेन्समध्ये घ्यायचं नाही, इज घ्यायचं आहे आणि नंतर निगेशन करायचं आहे. विल नॉट राईट केलं तरी काही प्रॉब्लेम नाही, पण शक्यतो विल हे पहिल्या सेंटेन्समध्ये घेऊ नका. सेकंड सेंटेन्समध्ये विल असाल तर तिथे घेऊ शकता तुम्ही, जसं इथे घेतलेलं आहे इनव्हर्समध्ये विल नॉट, ठीक आहे, इथे घेऊ शकता. मग होमवर्क राईट करून घ्या, त्याचे ॲन्सर तुमचे जे आहेत ते चेक करा, काही करेक्शन असेल तर करेक्ट करा. आपण व्हिडिओ स्टार्ट करतोय. पहिला पॉईंट घेणार आहे, फर्स्ट पॉईंट इन दिस चॅप्टर इन दिस लेक्चर इज नथिंग बट बाय कंडिशनल ऑर डबल इम्प्लिकेशन. मग आता बाय कंडिशनल किंवा डबल इम्प्लिकेशन हे लास्ट कंपाऊंड स्टेटमेंट आहे की ज्यामध्ये आपण फ्रेजचा यूज करणार आहे आणि त्या फ्रेजचा यूज करून काय करणार आहे, दोन सिम्पल स्टेटमेंट जॉईन करणार आहे. जर देताना दोन स्टेटमेंट झाले असेल, इफ पी अँड क्यू बी दी टू गिवन सिम्पल स्टेटमेंट, वी कॅन जॉईन दॅट टू सिम्पल स्टेटमेंट बाय युझिंग द फ्रेज इफ अँड ओनली इफ, देन वी कॅन कॉल दॅट कंपाऊंड स्टेटमेंट इज नथिंग बट बाय कंडिशनल स्टेटमेंट. जर देताना दोन सिम्पल स्टेटमेंट पी आणि क्यू हे इफ दे इफ अँड ओनली इफचा यूज करून जर जॉईन केलेलं असेल पी आणि क्यू स्टेटमेंट, तर असं जे कंपाऊंड स्टेटमेंट फॉर्म होईल त्याला काय म्हणता, त्याला म्हणता बाय कंडिशनल किंवा डबल इम्प्लिकेशन. बाय कंडिशनलचा जो सिम्बॉल आहे तो हे बोथ साईड ॲरो, दोन्ही साईडचा ॲरो, किंवा हा जरी यूज केला तरी चालतो, ठीक आहे. त्याच्यानंतर सिम्बॉलिक फॉर्म जे असेल अँड इट डिनोटेड बाय, मग डिनोट करायचं असेल तुम्हाला पहिले पी स्टेटमेंट राईट करा, नंतर क्यू स्टेटमेंट राईट करा, आणि हा बाय कंडिशनलचा सिम्बॉल आहे. मी जेव्हा जेव्हा इफ अँड ओनली इफ येईल तिथे तुम्हाला बोथ साईड ॲरो यूज करायचा आहे, किंवा हा ॲरो यूज केला तरी चालेल, हे दोघं एकच आहे, फक्त दाखवताना वेगवेगळ्या फॉर्ममध्ये दिसतात, ठीक आहे. मग आता हे झालं बाय कंडिशनल, मग आता हे रीड कसं करायचं आहे,
मग रीड जर करायचं असेल तर ते आपण अशा फॉर्म मध्ये रीड करू शकतो, इट इज रीड एज पी एम्प्लाइज क्यू अँड क्यू एम्प्लाइज पी. ठीक आहे, अशा फॉर्म मध्ये तुम्ही त्याला रीड करू शकता. इट इज रीड एज पी एम्प्लाइज क्यू अँड क्यू एम्प्लाइज पी, किंवा तुम्ही त्याला इफ अँड ओनली इफ पण म्हणू शकता. पी इफ अँड ओनली इफ क्यू, आणि इफ अँड ओनली इफचा शॉर्ट फॉर्म पण असतो आय डबल एफ. ठीक आहे, जर समजा तुम्हाला एवढं मोठे सेंटेन्स राईट करायचं आहे आणि तुम्हाला इफ अँड ओनली इफ राईट करायचं आहे, तुम्ही आय डबल एफ जरी राईट केलं तरी चालेल, त्यालाच इफ अँड ओनली इफ होणार. मग आता याचं एक्झाम्पल घेऊ की ज्यामध्ये दोन सिम्पल स्टेटमेंट जॉईन करू आपण, बाय कंडिशनल किंवा डबल इम्प्लिकेशनचा सेंटेन्स फॉर्म करू. फॉर एक्झाम्पल, वी हॅव गिवन टू सेंटेन्सेस, वन इज ए ट्रायंगल इज इक्विलॅटरल अँड सेकंड सेंटेन्स आहे ए ट्रायंगल इज इक्वि अँग्युलर. मग आता हे जे दोन सिम्पल स्टेटमेंट आहे याचं आपल्याला करायचं आहे बाय कंडिशनल. मग त्याचं बाय कंडिशनल काय येणार आहे, तर बाय कंडिशनल मीन्स बोथ साईड एरो आणि बोथ साईड एरो मीन्स इफ अँड ओनली इफ ही फ्रेज आपण यूज करणार आहे. मग इफ अँड ओनली इफचा यूज करून सिम्पल स्टेटमेंट अशा फॉर्ममध्ये ए ट्रायंगल इज इक्वि लॅटरल इफ अँड ओनली इफ, इथे इफ अँड ओनली इफ यूज केलेलं आहे, इफ इट इज इक्वि अँग्युलर. ठीक आहे, समजत आहे. तर अशा फॉर्ममध्ये तुम्हाला काय करायचं आहे, जे बाय कंडिशनल स्टेटमेंट असेल ते यूज करायचं इफ अँड ओनली इफचा यूज करू. मग आता इथे नोट घेणार आहे आपण, नोट नोट काय आहे इम्पॉर्टंट आहे, कारण ही कधी कधी एम सी क्यू मध्ये सीईटीमध्ये याच्यावर क्वेश्चन विचारला जाईल. नोट काय आहे, द बाय कंडिशनल स्टेटमेंट पी डबल इम्प्लिकेशन क्यू इज द कंजंक्शन ऑफ ए कंडिशनल स्टेटमेंट अँड इट्स कॉनवर्स. जिथे हे हायलाईट केलेलं आहे बघा, हे सेंटेन्स ए कंडिशनल स्टेटमेंट अँड इट्स इनवर्स, हे इम्पॉर्टंट आहे की बाय कंडिशनल स्टेटमेंट जे असतं पी डबल इम्प्लिकेशन क्यू हे काय असतं, कंजंक्शन. कंजंक्शन माहीत आहे, कंजंक्शन कशा म्हणतात, तर अँडचं यूज करून आपण जे दोन सिम्पल स्टेटमेंट जॉईन करतो त्या कंपाऊंड स्टेटमेंटला आपण म्हणतो कंजंक्शन. तर बाय कंडिशनल स्टेटमेंट काय असतं, तर कंजंक्शन मीन्स अँडचा यूज होतो. मग कंजंक्शन कोणाचं असणार आहे, तर कंजंक्शन असणार आहे कंडिशनल स्टेटमेंट अँड इट्स कॉनवर्स. मग कंडिशनल स्टेटमेंट मीन्स इम्प्लिकेशनचं यूज करून आपण जे जॉईन करतो, इफ देनचं यूज करून जे जॉईन करतो त्याला आपण म्हणतो कंडिशनल स्टेटमेंट. ठीक आहे, मीन्स वन साइड एरो. आणि कॉनवर्स मीन्स काय, तर कंडिशनल स्टेटमेंटचा कॉनवर्स माहिती आहे तुम्हाला, क्यू एम्प्लाइज पी असतो. हे बघा इथे समोर राईट केलेलं आहे, मीन्स पी डबल इम्प्लिकेशन क्यू हे काय असतं, कंजंक्शन. कंजंक्शन मीन्स अँड, कोणाकोणाचं कंजंक्शन असणार आहे, तर कंडिशनल स्टेटमेंट. कंडिशनल स्टेटमेंट मीन्स पी एम्प्लाइज क्यू आणि त्याचं कॉनवर्स. कॉनवर्स मीन्स काय, क्यू एम्प्लाइज पी. तर हे लक्षात ठेवा, कारण याचं क्वेश्चन विचारला जाईल की बाय कंडिशनल स्टेटमेंट हे काय असतं, कंजंक्शन असतं कोणाचं, तर खाली ऑप्शन दिलेलं असते तर त्यावरून तुम्हाला आयडेंटिफाय करून राईट करायचं आहे. ठीक आहे, आणि पुढे गेल्यानंतर आपल्याला हा सिम्बॉल पण लागणार आहे की पी डबल इम्प्लिकेशन क्यू हे कोणाचे इक्वॅलंट असेल, तर ते इक्वॅलंट जे असणार आहे त्याच्याशी इक्वॅलंट असेल, हे त्याचं काय इक्वॅलंट स्टेटमेंट असेल पुढे गेल्यानंतर येणार आहे. ठीक आहे, यू कॅन सी अनदर सेकंड नोट आहे, दी मिनिंग ऑफ लॉजिकल कनेक्टिव्ह इफ अँड ओनली इज सेम ॲज. मग आता ही सेम काय असणार आहे, कारण पाठीमागे पण आपण पाहिलं की बट हे अँडसाठी यूज करता तुम्ही, दोज हे अँडसाठी यूज करता. पाठीमागच्या ह्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की इफ अँड ओनली इफ ऐवजी ओनली इफ पण येऊ शकतो. ठीक आहे, तर असे काही वर्ड्स राहतात की ज्याचा यूज करून आपण काय करू शकतो, जे स्टेटमेंट दिलेले आहे जरी वर्डिंग चेंज झाले तरी आपण त्याला पाठीमागच्या फॉर्ममध्ये राईट करतो. मग याच्यासाठी काही वर्ड्स आहेत का, तर याच्यासाठी पण फ्रेजेस आहेत. पहिली फ्रेज आहे, जर समजा असं दिलेलं असं एम्प्लाईज अँड एम्प्लॉईड बाय, पहिले पी स्टेटमेंट राहील, मध्ये वर्ड राहील एम्प्लाईज अँड एम्प्लॉईड बाय, आणि नंतर एक स्टेटमेंट राहील क्यू. तर असं जर फ्रेज यूज केलेलं असेल तर समजून घ्यायचं ते पण काय आहे, बाय कंडिशनलचं स्टेटमेंट आहे. ठीक आहे, वरती पण राईट केलं होतं आपण इथे एम्प्लाईज अँड एम्प्लॉईड बाय रीड याच्यामध्ये राईट केलं होतं, फक्त इथे राईट करताना एम्प्लाईज एम्प्लॉईज राईट केलं होतं, तर इथे एम्प्लाईज अँड एम्प्लॉईड बाय अशा फॉर्ममध्ये राईट केलेलं असेल. नंतर सेकंड आहे, जर असं जरी कंडिशन टाकलेले असेल नेसेसरी अँड सफिशियंट कंडिशन, मीन्स पहिले राईट केलेलं असेल पी स्टेटमेंट, नंतर हा वर्ड असेल नेसेसरी अँड सफिशियंट कंडिशन, आणि नंतर क्यू स्टेटमेंट, तरी तिथे समजून घ्यायचं की तिथे काय दिलेलं आहे तुम्हाला, बाय कंडिशनल स्टेटमेंटच दिलेलं आहे. आणि इथे ह्या फ्रेजच्या पहिले जे राईट केलेलं आहे बिफोर त्याला पी स्टेटमेंट म्हणायचं, आफ्टर जो राईट केलेला त्याला क्यू स्टेटमेंट म्हणायचं.
नेक्स्ट वी कैन सी हियर एग्जांपल, एग्जांपल ने ट्रांसफॉर्म द फॉलोइंग स्टेटमेंट इन सिंबॉलिक फॉर्म, आपल्याला काय करायचे सिंबॉलिक फॉर्म राइट करायचे. मग आता सिंबॉलिक फॉर्म कसे राइट करणार आहे, स्टेटमेंट दिलेले हरी इज रिच इफ एंड ओनली ही ओन ए कार. मग आता इथे इफ एंड ओनली चा यूज करून हे कंपाऊंड स्टेटमेंट फॉर्म केलेलं आहे. तर इफ एंड ओनली च्या बिफोर जे असेल ते पी स्टेटमेंट आणि आफ्टर जे असेल ते क्यू स्टेटमेंट, मीन्स हरी इज रिच आणि क्यू स्टेटमेंट काय आहे हरी ओन ए कार. ठीक आहे, मग आता याचा सिम्बॉलिक फॉर्म मग आता चेक करा कशाने जॉईन केलेले आहे, तर इफ एंड ओनली इफ ने जॉईन केलेले आहे. तर बोथ साईड ऍरो येईल, द गिवन स्टेटमेंट इन सिम्बॉलिक फॉर्म इज पी डबल इम्प्लिकेशन ट्रू. डबल इम्प्लिकेशन हे वर्डिंग मध्ये आपण वर्ड रीड करतो, सिम्बॉलिक फॉर्म मध्ये राईट करायचं असेल तर बोथ साईड ऍरो यूज करायचा. सेकंड एक्झाम्पल आहे, ए पर्सन इज हॅपी इफ अँड ओनली इफ ही इज सक्सेसफुल. मग आता याच्यामध्ये पण इफ अँड ओनली इफ यूज केलेला आहे, तर पी स्टेटमेंट आयडेंटिफाय करा, क्यू स्टेटमेंट आयडेंटिफाय करा. पी स्टेटमेंट इज ए पर्सन इज हॅपी, क्यू स्टेटमेंट इज ए पर्सन इज सक्सेसफुल. सिम्बॉलिक फॉर्म काय येणार मग त्याचा, बोथ साईड ऍरो. ठीक आहे, मीन्स पी डबल इम्प्लिकेशन क्यू. थर्ड एक्झाम्पल आहे, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग गोज अप इफ अँड ओनली इन्कम इन्क्रीजेस. मग आता याच्यात पण इफ अँड ओनली यूज केलेलं आहे, पी स्टेटमेंट काय होईल मग बिफोर इफ अँड ओनली द स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग गोज अप. आता देताना स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग गोज अप दिलेलं आहे, दी ही फ्रेज आपण लावलेली. क्यू स्टेटमेंट आहे आफ्टर द इफ अँड ओनली इन्कम इन्क्रीजेस. मग इफ अँड ओनली इफ ने जर जॉईन केलेलं असेल त्याचा सिम्बॉलिक फॉर्म अशा फॉर्ममध्ये असेल. ठीक आहे, नेक्स्ट वी कॅन सी ट्रूथ टेबल फॉर बाय कंडिशनल. मग आता ट्रूथ टेबल काय असणार आहे, मग आता बाय कंडिशनल वी कॅन फॉर्म बाय कंबाइनिंग टू सिम्पल स्टेटमेंट, देअरफॉर वी कॅन टेक टू कंडिशन पी अँड क्यू. पी अँड क्यूच्या कंडिशन घेणार आहे आणि लास्टच्या कॉलममध्ये काय राईट करणार आहे त्याचा सिम्बॉलिक फॉर्म राईट करणार आहे आणि त्यामध्ये त्याचा रिझल्ट राईट करणार आहे. मग येताना फोर कंडिशन आपल्या ज्या पाठीमागच्या होत्या त्या, फर्स्ट कंडिशन बोथ आर ट्रू, सेकंड कंडिशन फर्स्ट इज ट्रू सेकंड इज फॉल्स, थर्ड कंडिशन फर्स्ट इज ट्रू थर्ड सेकंड इज फर्स्ट इज फॉल्स सेकंड इज ट्रू अँड लास्ट कंडिशन बोथ आर फॉल्स. ठीक आहे, मग आता इथे चेक करा की ट्रू टेबलचा रिझल्ट काय येणार आहे. तर बाय कंडिशनल मध्ये इफ बोथ स्टेटमेंट हॅव्हिंग ट्रूथ व्हॅल्यू सेम देन बाय कंडिशनल हॅव्हिंग ट्रूथ व्हॅल्यू ट्रू अदरवाइज फॉल्स. जर देताना बाय कंडिशनल मध्ये दोन्ही स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू जर सेम असेल तर येताना कंडिशन जी येणार आहे ती कंडिशन असेल ट्रू. ठीक आहे, जर दोघांची ट्रूथ व्हॅल्यू सेम असेल तर ट्रूथ व्हॅल्यू बाय कंडिशनलची इथे ट्रू. इथे पण बघा दोन्ही पण सेम आहे तर बाय कंडिशनलचा रिझल्ट काय तो ट्रू, अदरवाइज काय येणार आहे फॉल्स. ठीक आहे, येतो लक्षात टेबल, मग टेबल लक्षात ठेवा. मग हे सेंटेन्समध्ये लक्षात ठेवायचं असेल तर सेंटेन्स अशा फॉर्ममध्ये दिलेलं आहे, दस पी डबल इम्प्लिकेशन क्यू इज डिफाइंड टू हॅव द ट्रूथ व्हॅल्यू ट्रू इफ पी अँड क्यू बोथ हॅव सेम ट्रूथ व्हॅल्यूज. इथे मेन्शन केलेलं आहे सेम, मग ते सेम कसे असले पाहिजे, ट्रू असले तरी चालेल फॉल्स असले तरी चालेल, फक्त सेम असले पाहिजे आणि अदरवाइज काय फॉल्स. जर असं नसेल तर तिथे काय राईट करायचं फॉल्स. नेक्स्ट वी कॅन सी एक्झाम्पल फॉर ट्रूथ व्हॅल्यू, एक्सप्रेस द फॉलोइंग स्टेटमेंट इन सिम्बॉलिक फॉर्म अँड राईट दिअर ट्रूथ व्हॅल्यू. तर आपल्या सिम्बॉलिक फॉर्ममध्ये पण राईट करायचं आहे आणि त्याचा सिम्बॉलिक फॉर्म पण राईट करायचा आहे. एक्झाम्पल आहे पहिलं, फर्स्ट मायनस टू लेस दॅन मायनस वन इफ अँड ओनली आय इज ए रिअल नंबर. फर्स्ट वी कॅन आयडेंटिफाय हियर टू स्टेटमेंट, फर्स्ट इज नथिंग बट लेट पी मायनस टू लेस दॅन मायनस वन, क्यू स्टेटमेंट इज नथिंग बट आय इज ए रियल नंबर. ठीक आहे, मग आता याचा सिम्बॉलिक फॉर्म काय आहे, तर गिवन स्टेटमेंट इज ऑफ द फॉर्म पी डबल इम्प्लिकेशन क्यू, कारण इफ अँड ओनली इफचा यूज केलेला. मग आता पी आणि क्यू ची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करायची आहे, फर्स्ट वी कॅन चेक द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी, देन चेक पी स्टेटमेंट इज नथिंग बट मायनस टू लेस दॅन मायनस वन, हे ट्रू आहे की फॉल्स आहे, तर ट्रू आहे. तर ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी काय असणार आहे, टी, कारण निगेटिव्हमध्ये मायनसमध्ये जो नंबर मोठा असेल तो निगेटिव्हमध्ये गेल्यानंतर काय होतो, सर्वात छोटा होतो, मीन्स मायनस टू हा मायनस वन पेक्षा लेस दॅन आहे, मीन्स हे स्टेटमेंट ट्रू आहे. आणि सेकंड स्टेटमेंट काय आहे, क्यू आय इज अ रिअल नंबर, आय हा कॉम्प्लेक्स नंबरमध्ये येतो,
तर तो रियल नाही आहे. तर हे काय आहे, फॉल्स. मीन्स क्यू फॉल्स आहे. मग याची ट्रूथ व्हॅल्यू कशी फाइंड करणार आहे, जो सिम्बॉलिक फॉर्म आहे त्यामध्ये आपण काय करणार आहे, ट्रूथ व्हॅल्यू पुट करणार आहे. सिम्बॉलिक फॉर्म काय याचा, पी डबल इम्प्लिकेशन क्यू. मग पी ची ट्रूथ व्हॅल्यू पुट करा 3 आणि क्यू ची ट्रूथ व्हॅल्यू पुट करा एफ. ठीक आहे, ट्रूथ टेबल चेक करा डबल इम्प्लिकेशनचा किंवा बाय कंडिशनलचा. ट्रूथ टेबल काय सांगतंय, बोथ स्टेटमेंट हॅव्हिंग ट्रूथ व्हॅल्यू सेम देन ट्रू अदरवाइज फॉल्स. मग चेक करा बरं, दोघांची ट्रूथ व्हॅल्यू सेम आहे का, तर नाही. मग हे याचे जे ट्रूथ व्हॅल्यू येणार आहे ते काय असणार आहे, अदरवाईज मीन्स फॉल्स. सेकंड आहे, 3 + 5 > 7 इफ अँड ओनली 4 + 6 < 10. राईट, हिअर स्टेटमेंट पी अँड क्यू. पहिले पी आणि क्यू राईट करा, मग याचा सिम्बॉलिक फॉर्म राईट करा, ट्रूथ व्हॅल्यू चेक करा. मग आता चेक करा 3 + 5 > 7 ट्रू इतके फॉल्स आहे, तर ट्रू आहे. आणि क्यू स्टेटमेंट काय आहे, 4 + 6 < 10 ट्रू इतके फॉल्स आहे, तर फॉल्स आहे. इक्वल यायला पाहिजे होता, लेस दॅन राईट केलेला आहे. मग आता याचा सिम्बॉलिक फॉर्म जो आहे त्याच्यात ट्रूथ व्हॅल्यू पुट करा आणि त्यावरून याची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करा. तर फर्स्ट स्टेटमेंट ट्रू आहे, सेकंड स्टेटमेंट फॉल्स. टेबल काय सांगतोय, बोथ स्टेटमेंट हॅव सेम ट्रूथ व्हॅल्यू देन ट्रू अदरवाईज फॉल्स. मग ही काय अदरवाईज आहे, मग याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे, फॉल्स. इथे लक्षात, काही प्रॉब्लेम याच्यात. ठीक आहे, मग आता इथे चेक करा, आपण काय केलं, ट्रूथ टेबल पाहिलं, एक रिव्हिजन घेऊ, कारण पुढे गेल्यानंतर आपल्याला जे एक्झाम्पल घ्यायचे ते याच्यावर बेस असणार आहे, ट्रूथ टेबलवर. आणि आता घेताना एक्झाम्पल आपण मिक्स घेणार. मग ट्रू टेबल फॉर कंजंक्शन पाहिला ना, कंजंक्शन मध्ये कंडिशन होती ट्रू टेबलची, की बोथ स्टेटमेंट हॅव्हिंग ट्रूथ व्हॅल्यू ट्रू देन ट्रू अदरवाइज फॉल्स, हा टेबल होता कंजंक्शनचा. त्यानंतर डिजंक्शनचा टेबल होता, की बोथ स्टेटमेंट हॅव्हिंग ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स देन फॉल्स अदरवाइज ट्रू. ठीक आहे, नेक्स्ट निगेशन. निगेशनचा ट्रू टेबल होता, फर्स्ट स्टेटमेंट मीन्स एकच स्टेटमेंट होतं, त्यामध्ये स्टेटमेंट हॅव्हिंग ट्रूथ व्हॅल्यू ट्रू देन निगेशन ऑफ पी इज फॉल्स, अँड इफ फर्स्ट स्टेटमेंट इज हॅव्हिंग ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स देन निगेशन ऑफ पी इज ट्रू. नेक्स्ट ट्रूथ टेबल फॉर कंडिशनल. मग कंडिशनलचा ट्रूथ टेबल काय होता, इफ फर्स्ट स्टेटमेंट हॅव्हिंग ट्रूथ व्हॅल्यू ट्रू, सेकंड स्टेटमेंट हॅव्हिंग ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स देन फॉल्स अदरवाइज ट्रू. आणि लास्ट आत्ताच आपण पाहिलं ट्रूथ टेबल बाय कंडिशनल, इफ बोथ स्टेटमेंट हॅव्हिंग ट्रूथ व्हॅल्यू सेम देन ट्रू अदरवाइज फॉल्स. ठीक आहे, मग टेबल लक्षात घ्या आणि याच्यावर बेस आपण एक ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी. एक्झाम्पल, इफ पी अँड क्यू आर ट्रू, आर अँड एस आर फॉल्स स्टेटमेंट्स, फाइंड द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ फॉलोइंग स्टेटमेंट. मग आपल्याला काय करायचं, ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करायचे, पण देताना पी आणि क्यू स्टेटमेंट काय दिलेले ट्रू आणि आर आणि एस स्टेटमेंट काय दिलेले, त्यांची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स दिलेली. मग आता पहिले एक्झाम्पल आहे, याची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करायची, सिम्बॉलिक फॉर्म दिलेला आहे, तुम्हाला ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करायची बाय युजिंग टेबल्स. जे टेबल आत्ता पाठीमागे दिले ते त्याचा यूज करून फाइंड करायचं. मग आता चेक करा सोल्यूशन येणार आहे. पहिले सिम्बॉलिक फॉर्म राईट करा, सिम्बॉलिक फॉर्ममध्ये त्याच्या ट्रूथ व्हॅल्यू पुट करायचं. जसं पी ची ट्रूथ व्हॅल्यू काय सांगितलं त्यांनी ट्रू, मग पी च्या ऐवजी इथे काय राईट करणार तुम्ही टी. ठीक आहे, ट्रूथ व्हॅल्यू टी. त्याच्यानंतर जो सिम्बॉलिक फॉर्म असेल कंजंक्शनचा, डिजंक्शनचा, इम्प्लिकेशनचा, निगेशनचा, काय असेल जो असेल तो ॲज इट इज घ्यायचा आहे. जोपर्यंत टेबल यूज होत नाही तोपर्यंत हा सिम्बॉल जाणार नाही. क्यू ची ट्रूथ व्हॅल्यू राईट करा, क्यू पण काय आहे ट्रू, मग तिथे टी राईट केलं. त्याच्यानंतर हा डिजंक्शनचा सिम्बॉल आहे जसं तसंही. त्याच्यानंतर आर ची ट्रूथ व्हॅल्यू पुढे राईट करा, ती काय फॉल्स. समजतंय? ठीक आहे, मग आता सर्वात पहिले काय सॉल्व करा, तर सर्वात पहिले आपण ब्रॅकेट सॉल्व करतो. मग ब्रॅकेटमध्ये चेक करा कुठला लॉजिकल कनेक्टिव्ह आहे, तर अँड आहे. मग अँडचा टेबल चेक करायचा आहे. अँडचा टेबल ट्रूथ टेबल काय आहे, बोथ स्टेटमेंट हॅव्हिंग ट्रूथ व्हॅल्यू ट्रू देन ट्रू. मग आता याचे काय येणार आहे ट्रूथ व्हॅल्यू टी, मीन्स ब्रॅकेटचा जो रिझल्ट आहे तो टी आहे. आणि हे ब्रॅकेटच्या बाहेर जे राईट केलेलं ते समोर राईट केलेलं आहे. ठीक आहे, मग आता हे चेक करा, दोन स्टेटमेंट आले, आता दोघांच्या मध्ये काय आहे ऑरचा सिम्बॉल दिसतोय. मग डिजंक्शनचा टेबल चेक करा आणि त्याच्यानुसार याची ट्रूथ व्हॅल्यू राईट करायची. डिजंक्शनचा ट्रूथ टेबल काय सांगतो, इफ बोथ स्टेटमेंट हॅव्हिंग ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स देन फॉल्स अदरवाईज काय असणार आहे ट्रू. मग हे अदरवाईज येईल कारण दोन्ही फॉल्स नाही आहे.
मग याची ट्रूथ व्हॅल्यू काय झाली टी. मीन्स अशा फॉर्म मध्ये काय करायचंय, जे सिम्पल स्टेटमेंट दिलेला असेल किंवा सिम्बॉलिक फॉर्म दिला असेल त्याची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करायची. आणि याचे जे ट्रूथ व्हॅल्यू जर या एक्झाम्पल मध्ये दिलेला असतील ट्रू आहे की फॉल्स आहे याच्यानुसार ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करायचे. नेक्स्ट आहे पी ऑर एस डबल इम्प्लिकेशन क्यू अँड आर, मग याची पण ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करायची. मग सर्वात पहिले काय करा, सिम्बॉलिक फॉर्म राईट करा आणि त्या सिम्बॉलिक फॉर्म मध्ये पी स्टेटमेंट क्यू स्टेटमेंट आर स्टेटमेंट आणि एस स्टेटमेंट याच्या ट्रूथ व्हॅल्यू पुट करायचं. जसं पी ची ट्रूथ व्हॅल्यू काय येईल टी, एच ची काय येईल एफ, क्यू ची काय येईल टी आणि आर ची काय येईल एफ. आणि जे सिम्बॉलिक फॉर्म आहे ते ॲज इट इज, जसं इथे ऑर राहील, इथे डबल इम्प्लिकेशन्स आहे, इथे काय राहील अँड राहील. ठीक आहे, मग आता जसे जसे टेबल आहेत त्याच्यानुसार याच्या ट्रूथ व्हॅल्यू राईट करायचं. जसे हे दोन ब्रॅकेट टाकलेले आहेत तर पहिले पहिल्या ब्रॅकेटची व्हॅल्यू चेक करू. इथे काय दिलेलं आहे ऑर, ऑर मीन्स डिजंक्शन. डिजंक्शनचा टेबल चेक करा. डिजंक्शनचा टेबल काय सांगतो, इफ बोथ स्टेटमेंट हॅव्हिंग ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स देन फॉल्स. मग हे फॉल्स येईल का तर नाही, हे ट्रू येईल. मग इथे कुठला टेबल यूज कराल तर अँडचा टेबल यूज कराल. मीन्स तुम्हाला कंजंक्शनचा टेबल यूज करायचा. मग कंजंक्शनचा टेबल काय सांगतो, इफ बोथ स्टेटमेंट हॅव्हिंग ट्रूथ व्हॅल्यू ट्रू देन ट्रू अदरवाइज काय येईल फॉल्स. मग आता चेक करा इथे काय येणार आहे ट्रू येणार आहे आणि इथे काय येणार आहे फॉल्स येणार आहे, दोन्ही पण अदरवाइज केसेस आहे. मग आता चेक करा दोनच स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यू आहे आणि मध्ये काय डबल इम्प्लिकेशनचा सिम्बॉल आहे. मग डबल इम्प्लिकेशनचा सिम्बॉल जर असेल तर ट्रू टेबल चेक करा. डबल इम्प्लिकेशन जर ट्रू टेबल सांगतो इफ बोथ स्टेटमेंट हॅव्हिंग सेम ट्रूथ व्हॅल्यू देन ट्रू ऑदरवाइज फॉल्स, म्हणजे हे काय ऑदरवाईज येईल, मीन्स याची ट्रूथ व्हॅल्यू काय आली फॉल्स. थर्ड वन निगेशन ऑफ ब्रॅकेट पी अँड निगेशन ऑफ आर ब्रॅकेट कम्प्लीट ऑर परत ब्रॅकेटमध्ये निगेशन ऑफ क्यू ऑर एस, याचे काय करायचे आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करायची. अगेन वी कॅन राईट सिम्बॉलिक फॉर्म. पहिले सिम्बॉलिक फॉर्म राईट करा. मग सिम्बॉलिक फॉर्म राईट केल्यानंतर आपल्याला काय करायचं, सिम्बॉलिक फॉर्ममध्ये व्हॅल्यूज पुट करायच्या ट्रूथ व्हॅल्यूज. मग पहिले काय निगेशन, ठीक आहे, त्याच्यानंतर पी ची ट्रूथ व्हॅल्यू राईट करा. पी काय ट्रू आहे का फॉल्स आहे, ट्रू आहे. त्याच्यानंतर सिम्बॉलिक फॉर्म अँडचा, त्याच्यानंतर निगेशन. आर ची ट्रूथ व्हॅल्यू टाका, आर ची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे एफ मीन्स फॉल्स आहे. त्याच्यानंतर ऑर आहे, त्याच्यानंतर निगेशन ऑफ क्यू, क्यू ची ट्रूथ व्हॅल्यू राईट करा ट्रू आहे. ऑर सिम्बॉलिक आणि नंतर एच ची ट्रूथ व्हॅल्यू राईट करा ठीक आहे फॉल्स. मीन्स अशा फॉर्ममध्ये ते स्टेटमेंट फॉर्म आहे. आता सर्वात पहिले काय करायचं, ब्रॅकेट सॉल्व करण्याआधी ब्रॅकेटच्या आतमध्ये निगेशन दिलेले दोघांचे ते पहिले फाइंड करावं लागेल, त्याशिवाय ट्रूथ व्हॅल्यू फाइंड नाही करता येणार. कारण ट्रूथ टेबलमध्ये निगेशनसाठी ट्रूथ टेबल नाही बनवलेला, तर याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, निगेशनचा जो ट्रूथ टेबल आहे तो यूज करून याची व्हॅल्यू राईट करावं लागेल. मग आता चेक करा हे जसं तसं येईल निगेशन टी अँड. आता इथे काय होईल निगेशन ऑफ एफ होईल, तर निगेशनचं ट्रूथ टेबल चेक करा. एफचं निगेशन काय असतं टी, आणि टीचं निगेशन काय असणार आहे एफ, ते राईट करून घेतलं. आता आपण टेबल सॉल्व करू शकतो. मग आता चेक करा निगेशन ब्रॅकेटच्या बाहेर आहे तर इथे काय अँडचा सिम्बॉल आहे मीन्स कंजंक्शन. मग कंजंक्शनचं ट्रूथ टेबल चेक करा, बोथ स्टेटमेंट हॅव्हिंग ट्रूथ व्हॅल्यू ट्रू देन ट्रू ऑदरवाइज काय असतं फॉल्स, मग याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे टी. आणि इथे चेक करा ऑरचा टेबल यूज करायचा. ऑरचा टेबल काय सांगतो आहे डिजंक्शनचा, इफ बोथ स्टेटमेंट हॅव्हिंग ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स देन फॉल्स अदरवाइज ट्रू, मीन्स याची ट्रूथ व्हॅल्यू काय टी आणि याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे एफ. ठीक आहे, मग आता पुढची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी किंवा सिम्बॉलिक फॉर्म राईट करण्यासाठी पहिले याचं निगेशन करावं लागेल, कारण याचं निगेशन घेतल्याशिवाय पुढे फाइंड नाही करता येणार. मग त्या सांगा बरं टीचं निगेशन काय असतं, तर टीचं निगेशन असतं एफ, हा एफ ॲज इट इज दोघांच्या मध्ये काय आला ऑर. आता ऑरचा टेबल यूज करा, तर ऑरचा टेबल काय सांगतोय बोथ स्टेटमेंट हॅव्हिंग ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स देन फॉल्स अदरवाइज काय असेल ट्रू. ठीक आहे, इथे लक्षात, तर हे जे लास्टचे एक्झाम्पल आहे हे आपण मिक्स केलेले आहे, मीन्स कंजंक्शनचा ट्रूथ टेबल, डिजंक्शनचा ट्रूथ टेबल, निगेशनचा ट्रूथ टेबल, इम्प्लिकेशनचा ट्रूथ टेबल आणि डबल इम्प्लिकेशनचा ट्रूथ टेबल, ह्या ट्रूथ टेबलचा यूज करून हे आपण एक्झाम्पल सॉल्व केलेले आहे. मग आता होमवर्क होमवर्क चेक करा. होमवर्कमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, देताना एक स्टेटमेंट दिलेलं दोन इफ पी गर्ल्स आर हॅपी आणि क्यू स्टेटमेंट दिलं आहे गर्ल्स आर प्लेइंग, एक्सप्रेस द फॉलोइंग सेंटेन्स इन सिम्बॉलिक. वरती दोन स्टेटमेंट तुम्हाला ऑलरेडी दिलेले आहे, तुम्हाला काय करायचं आहे खाली जे स्टेटमेंट दिलेलं असेल ना त्याचा सिम्बॉलिक फॉर्म राईट करायचा आहे. मग आता याच्यामध्ये सिम्बॉलिक फॉर्म राईट करताना तुम्हाला चेक करायचं याच्यामध्ये अँड यूज केलेला आहे जॉईन करण्यासाठी, यांना जॉईन करण्यासाठी. त्याच्यानंतर ऑरचा यूज केलेला आहे की इफ अँड ओनली, इफ अँड ओनलीचा यूज केलेला आहे की
देनचा यूज केलेला आहे की कुठे निगेशन राईट केलेलं आहे ते चेक करायचं. जसं इथे नॉट यूज केलेला आहे तर नॉट असेल तर निगेशन. इथे अनहॅपी यूज केलेला आहे तर अनहॅपी मीन्स निगेशन. तर तुम्हाला हे चेक करायचं आहे, इथे राईट केलं इट इज नॉट ट्रू दॅट. मग ह्या फ्रेजेस कशासाठी यूज केलेला आहे, तसं सिम्बॉलिक फॉर्म राईट करायचा. मीन्स वरती दिलेले स्टेटमेंट आहे ते ओरिजिनल स्टेटमेंट आहे, खाली दिलेले जे ते कंपाऊंड स्टेटमेंट आहे, तुम्हाला त्या कंपाऊंड स्टेटमेंटचा निगेशन करायचं आहे. आता याच्या एक्झॅक्टली अपोजिट तुम्हाला होमवर्क आहे, परत देताना दोन स्टेटमेंट दिलेले आहे, ए पी इट इज ए डे टाइम आणि क्यू स्टेटमेंट आहे इट इज वॉर. गिवन दी कंपाऊंड स्टेटमेंट इन वर्बल फॉर्म डिनोटेड बाय, तुम्हाला वर्बल फॉर्म राईट करायचा आहे. मग वर्बल फॉर्म कसं राईट करणार, खाली देताना त्यांनी सिम्बॉलिक फॉर्म दिलेला आहे आणि याचा तुम्हाला काय करायचा, वर्बल फॉर्म करायचा. जसं पहिलं एक्झाम्पल असेल पी अँड निगेशन क्यू, तर इथे राईट करताय पी स्टेटमेंट राईट करा, इथे यूज करताना अँडचं यूज करा किंवा बर्डचं यूज करा आणि क्यू स्टेटमेंटचं निगेशन करून राईट करा, याला म्हणतात वर्बल फॉर्म. इथे पी स्टेटमेंट राईट करा, इथे ऑरचा सिम्बॉल दिसत आहे तर ऑर टाका दोघांच्यामध्ये, नंतर क्यू स्टेटमेंट राईट करा. इथे एम्प्लॉईज आहे तर इथे फ्रेज यूज करा कुठली, इफ देनची, आणि इथे डबल साईड ॲरो आहे दोन्ही साईडचा ॲरो आहे, इथे इफ अँड ओनलीचा यूज करा आणि वर्बल फॉर्म राईट करा. ठीक आहे, समजतं आहे? काही प्रॉब्लेम असेल तर व्हॉट्सअप करा, याचे ॲन्सर पाठवा. करेक्शन असेल तर करेक्शन सांगतो. याचे ॲन्सर आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये स्टार्टिंगलाच घेणार आहे. सिम्पल आहे, तुम्ही करू शकता. आता होताना चारही पॉईंट झालेले तर त्यामुळं टाकताना होमवर्क हे कंबाईन टाकलेले आहे, त्याच्यामुळं पाठीमागच्या पॉईंटवर होमवर्क नाही तर झालेल्या पूर्ण लेक्चरमध्ये होमवर्क टाकलेले आहे. थँक्यू. काही असेल प्रॉब्लेम असेल डाऊट असेल तर ह्या नंबरवर व्हॉट्सअप करा किंवा कॉल केला तरी चालेल, डाऊट मी क्लिअर करून देईल.